सुटलत का मला ना आज इतकं मस्त स्वप्न पडलं ना. मी असं लेदरचं जॅकेट घातलं होतं आणि शूजला लेस बांधली, गाडीला गिअर टाकलं आणि इतकी साठ साठ गाडी चालवली ना, एकदम लायसन्सच मिळाला. काय करतोय कौतुकच नाही बाबा माझ. ऐक ना, मला मिठी मार ना फोन मधून. वेळेत आलीस तर खरी खुरी देईन. आणि आज काय प्रॅक्टिस नाही का? उद्या लायसन्सची एक्झाम आहे ना तुझी. अरे मला येते गाडी चालवता, तुला माहित नाही मी लय भारी गाडी चाल, लय भारी म्हणजे एकदम सुरस्ट्रॅक. खरंच चांगली चालवत होते यार गाडी. ते स्वप्न होतं ना. काहीतरी झालंय आज गाडीला, गाडी बिघडलीय. ते ऑन करायला लागेल चावी. ऑफकोर्स. चलो लेट्स गो. हँड ब्रेक, हँड ब्रेक. मग करतीये ना, माहितीये मला. मी करतीये, मी हात लावू नकोस. मी हे होतंय ते मी लास्ट टाइम केलं होतं. तू सूचना किती करतोस यार. माहितीये मला मी आता पहिलाच गिअर टाकते, मग ब्रेक दाबून मग क्लच दाबणार आहे आणि मग ऍक्सल. मला माहितीये, मला येते गाडी. ओके मी शिकलीये. बाई ए काय करते अगं तू, जरा निवांत चालव की. उद्या शिर्डीला न्यायची आहे गाडी यार, इथंच देवदर्शन घडवतीस वाटायला तू. ताई माझं पोट आहे का या गाडीवर. रोकडे तरी समजून घे ना. नाही मी समजून घेऊ शकत नाही. मी तुझा बॉयफ्रेंड नाही ना, तू आहे तुझा बॉयफ्रेंड. हा मी तुझा नुसताच फ्रेंड आहे, त्याला सांग. तो जो आहे ना माझा बॉयफ्रेंड, तो मला खूप डॉमिनेट करतो म्हणून मला गाडी चालवता येत नाही. मी हो तूच. तू ना असं इथे बसून मला सूचना देतोस, मग मला टेन्शन येतं, मग मला नाही चालवता येत गाडी. तू जा, तू जा डिस्पेन्सरीत. थँक्स, मला तसंही जायचं.
हाँ जा तू डिस्पेंसरीत जा, पेशंटला तपास, मला आहेत माझे मित्र इकडे. ओके परत गेला यार. येस माझंच करेक्ट आहे. मला ना आता कळलंय, माझं ठरलंय, सौमित्रच मला डॉमिनेट करतो. म्हणजे काही माणसं असतात ना जी काही बोलत नाहीत बघ, पण तरी सुद्धा त्यांच्या मनातले विचार आपल्याला ऐकू येतात. घाणेरडे सडके निगेटिव्ह विचार. मला ना फार राग येतो अशा लोकांचा खरंच. सॉरी 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 आदिल आदिल सॉरी यार, मला तुला नव्हतं असं म्हणायचं. तुझं वेगळं यार, म्हणजे तुला कसं बोलताच येत नाही. म्हणजे सौमित्राला कसं बोलता येतं ना आणि तरी तो बोल. अरे यार मला सौमित्रामुळे मला गाडी चालवता येत नाही यार. अरे मी तुमच्याशी बोलते, तुम्ही शांत का बोला ना काहीतरी. प्लीज. हा हा हाय. मुळात गाडी चालवणं ही एक कला आहे आणि ती जर संपादन करायची असेल तर प्रयत्नांची शिकस्तही करायलाच हवी. ऋतू त्यातही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर झाली होती. ऋतू थँक्स डार्लिंग. पण शिकस मीन्स पराकाष्ठ, हार्डवर्क, खूप हार्डवर्क. ओके मी सगळं का बोलतोय. हा मुळात तुला लायसन्स हवंय का? म्हणजे तुला खरंच गाडी शिकायची आहे की ऍज युजल तुझं नवीन फॅड का? फॅड? एक मिनिट, मी काहीतरी सिरियसली बोलते तर मला कोणी सिरियसली घेतच नाहीये. बिकॉज तुला असं रॅन्डम काहीतरी शिकावं असं वाटतं जे टेम्पररी असतं ना. म्हणजे हा इटालियन फूडचा क्लास लावला होतास तू. बॉलिवूड डान्स, पॉटरी, कॅलिग्राफी, देन पणती पेंटिंग, लॉन टेनिस. एक्झॅक्टली. आणि जिम जिम तर तिने पाचसाळ्या लावून तशीच सोडून दिली. एक मिनिट, पाचसा वेळा नाही, चार वेळा. पाचव्यांदा ते म्हणले की 8 दिवस रेग्युलरली या मग फी भरा. खरंच गाडी शिकायची यार आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. मला फक्त एवढंच सांगा की माझ्यासोबत गाडीत कोणी बसणार आहे की नाही. गाईज गाईज मला तुम्हाला सगळ्यांना एक खूप खूप मोठं सिक्रेट सांगायचंय. हाली ऍक्च्युअली खूप सॅड न्यूज आहे. म्हणजे नक्कीच खूप वाईट बातमी आहे. तुम्हाला ती निशा माहिती का, सिरियल मध्ये काम करणारी? शी इज माय फेवरेट. आय नो. तिचं आणि त्या रोहनच ब्रेकअप झालं ग. व्हॉट? आणि कारण काय असेल ऋतू? तो तिला गाडी चालवताना सूचना करतो. ए मला एक सांग, तू आता मुद्दाम असं करतेस का तू अशीच आहेस? हा
बोलत होतात का? मी तू सॉरी ग, मी काय म्हणत होता? ड्रायव्हिंग लायसन्सची एक्झाम आहे ना,